वित्तीय व्यवहार विषयक केंद्रीय समितीनं बुधवारी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समितीनं हा निर्णय घेतला. ही योजना 2021 ते 2026 पर्यंत राबवण्यात येणार असून तिच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 93,068 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या योजनेमुळे देशभरातील 22 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून त्यातील 2.5 लाख शेतकरी अनुसूचित जाती आणि 2 लाख शेतकरी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी माहिती व आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर प्रसारण माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. शेतीसाठी पाण्याची कमतरता भासू नये यासाठी केंद्र सरकारतर्फे 2015 सालापासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना लागू करण्यात आली. सिंचन क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देणं, देशभरातील लागवडी योग्य क्षेत्र वाढवणे, पाण्याची नासाडी टाळून कृषी क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध करून देणे, सिंचन क्षेत्रात पाण्याची बचत करणे तंत्रज्ञान अंगीकारण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येते. देशभरातील सर्वसामान्य शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येतो. याखेरीज बचत गट, सामाजिक संस्था, सहकारी समित्या, शेतकरी उत्पादकांच्या कंपन्यांनाही या योजनेत सहभागी होता येतं. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.